सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने महाराष्ट्र दिनानिमित्त शहर अध्यक्ष चेतन नरोटे यांच्या हस्ते काँग्रेस भवन येथे झेंडा वंदन कार्यक्रम संपन्न झाला. तसेच कामगार दिनानिमित्त काँग्रेस भवन येथील कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्याक विभागाच्या उपाध्यक्षपदी शौकत पठाण, हसीब नदाफ, जैन समाजाच्या अध्यक्षपदी सागर शहा तर रमेश फुले यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मनोगत व्यक्त करताना चेतन नरोटे यांनी महाराष्ट्र दिनादिवशी महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गवासी यशवंतराव चव्हाण यांनी तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू यांच्या हस्ते संयुक्त महाराष्ट्राचा कलश आणला आणि महाराष्ट्राला आधुनिकरित्या प्रगतीशील करण्याचा संकल्प केला. संयुक्त महाराष्ट्र निर्मितीसाठी बलिदान दिलेल्या सर्व हुतात्म्यांना अभिवादन करतो आणि कामगार दिनानिमित्त सर्व कामगार बांधवांना कामगार दिनाच्या शुभेच्छा देतो. यावेळेस माजी आमदार प्रकाश येलगुलवार, विश्वनाथ चाकोते, कार्याध्यक्ष संजय हेमगड्डी, महिला अध्यक्ष हेमा चिंचोळकर, महाराष्ट्र सेवा दल यंग ब्रिगेड अध्यक्ष सुदीप चाकोते, प्रदेश चिटणीस नरसिंह आसादे, माजी नगरसेवक बाबा बिस्त्री, आरिफ शेख, सुशीला तयाबुटे, अलकाताई राठोड, विनोद भोसले आदींसह इतर पदाधिकारी उपस्थित होते. खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये मुंबईचं गुजरात कधी होते आणि मुंबई महाराष्ट्रामध्ये आणण्याचा संयुक्त महाराष्ट्राचे दोन गुजरात आणि महाराष्ट्राचे दोन भाग झाले आणि संयुक्त महाराष्ट्राचा या ठिकाणी निर्मिती झाली. आणि आज कामगार दिन, कामगार जे कामगार काम करतात, बाबासाहेब आंबेडकरांनी खऱ्या अर्थाने त्यांना मदत केली आणि कामगार 12-12 तास 14-14 तास काम करत होते, त्यांना न्याय मिळून दिला. त्यांचा हक्काचा लढा, त्या लढ्यामध्ये त्यांना अनेक वेतन असेल, मागायला भत्ता असेल, एखाद्या एखाद्या घटना बाबासाहेबांनी आपल्याला दिली आणि त्याचबरोबर आपण सगळी घटना कामगार दिन म्हणून साजरा करतो. महाराष्ट्र दिन साजरा करताना आपले पहिले मुख्यमंत्री शरद चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचा खरं आपण एक खेळासारखा भागासारखा त्या ठिकाणी प्रगती झाली आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्राला प्रगती निघण्याकरता यशवंतराव चव्हाणांचा फार मोठा मोलाचा सिंहाचा वाटा आहे. आपण आज